नमस्कार, हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे. ईस्टर्ली द्रोणिका रेषा जी पश्चिम मध्य बंगालचा उपसागर व आंध्र प्रदेशमधून जाते, त्याच्यामुळे 23 नोव्हेंबर नंतर पूर्वेकडून येणारे वारे सक्रिय होण्यामुळे राज्यात साऊथ ईस्टर्ली किंवा साऊथ साऊथ ईस्टर्ली वारे तीव्र होऊन हवेतील आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबर नंतर राज्यात विदर्भ सोडून उर्वरित भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 23 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. 24 नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर, मराठवाड्यात उस्मानाबाद व लातूर येथे मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. 25 नोव्हेंबरला संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रात तर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील दक्षिण पश्चिम भागात अतिहलक्या ते हलक्या पावसाची शक्यता राहील. साऊथ ईस्टर्ली हवेची तीव्रता वाढल्यामुळे 26 व 27 नोव्हेंबरला राज्यात पावसाची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम व उत्तर मध्य भागात पावसाची शक्यता राहील. 28 नोव्हेंबर नंतर पावसाची शक्यता कमी होईल. 22 नोव्हेंबरच्या संध्याकाळनंतर जसे जसे ढगाळ वातावरण वाढेल तसे तसे किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. तापमानातील वाढ ही 27 तारखेपर्यंत राहील. 27 नोव्हेंबर नंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या. धन्यवाद.